नमस्कार मंडळी, रेसिपीज बाय निष्ठामध्ये मी निष्ठा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. गुढीपाडवा जवळ येत आहे. घरच्या घरी आपण मस्तपैकी साखरेच्या गाठीमाळा बनवणार आहोत, आणि तेही मस्त अशा डायमंडसारख्या दिसतील, अप्रतिम तयार होतील आणि झटपट तयार होतील. आपण बनवणार आहोत अप्पे पॅनमध्ये, आणि चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी घेतला आहे अप्पे पॅन आहे, त्या अप्पे पॅनला आधी आपण ना आपण तयारी करून घेऊया बाकीची, म्हणजे आपल्याला नंतर घाई होणार नाही. अप्पे पॅनला छान थोडं थोडं एक एक थेंबभर तूप टाकून कोट करून घेणार आहे, म्हणजे आपण ज्या साखरेच्या माळी बनवणार आहोत त्या त्याला चिटकणार नाही आणि आरामात निघून जातील. आता मी इथे ना मध्येसुद्धा टाकतीये तूप. जर तुम्हाला नको आहे तर तुम्ही मध्ये नाही टाकायचं आहे, गोल डायरेक्ट केलात ना तरी चालतं आहे. आता तूप लावून झालं ना की एक चांगला असा जाडसर दोरा घ्यायचा आहे. अगदीच आपल्याकडे फुलांना वगैरे हारला आपण जो दोरा वापरतो तो दोरा साईड साईडनी टाकतीये मी. जर तुम्हाला मध्येसुद्धा टाकायचं असेल तर मध्येसुद्धा तुम्ही टाकू शकता, नाहीतर असं साईडनी नुसतं गोल ठेवलं ना तरी देखील चालतंय. आता इथे आपण काय करणार आहोत, एक वाटी साखर घ्यायची आहे आणि त्याचबरोबर घ्यायचं आहे एक वाटी पाणी. आता साखर आणि पाणी अगदी समप्रमाणात घ्यायचं आहे. साखर विरघळेपर्यंत छान त्याला गरम करायचं आहे. गॅस जी आहे फास्ट ठेवली तरी चालतील. पटापट आपली साखर वितळू द्यायची आहे. अगदी 5-10 मिनिटात मस्त आपली साखर जी आहे वितळून तयार होते. मध्ये मध्ये चमचा मारत राहायचा आहे, म्हणजे छान आपली साखर खाली चिटकत नाही. आता हे छान उकळी आलेली आहे. आता आपल्याला जो पाक आहे ना मस्त दाटसर 1 ते 2 तारीचा करायचा आहे, म्हणून फास्ट गॅसवर पाक आपला छान उकळू द्यायचा आहे. साखर आता छान वितळली की त्यात टाकायचं आहे 1 ते 2 चमचे दूध. दूध टाकल्यावर कसं फेस यायची सुरुवात होते, थोडं थोडं करून दूध टाकायचं आहे, पण 2 चमचे दूध आपल्याला टाकायचं आहे. आणि आता जो फेस येतो ना त्याच्यावर आता जे आपल्या साखरमध्ये जो कचरा असतो ना तो वर येतो, मग ते चमच्याने आपल्याला काढून टाकायचं आहे. ह्या प्रोसेसने ना आपली जी गाठीमाळ आहे ती छान अशी डायमंड कलरची तयार होते, अजिबात त्यात घाण राहत नाही. मस्त शुभ्र जसा डायमंड असतो ना अगदी तशी आपली गाठीमाळ बनून तयार होते. आता बघू शकता असा हा जो कचरा साईडला लागलेला आहे तो मी एका वाटीत काढून घेतलेला आहे. थोडं थोडं करून असं निघतं ते आपण काढून घ्यायचं आहे, आणि पुन्हा आपला जो पाक आहे छान परत मिक्स करायचं आहे. आणि त्याला आता 1 ते 2 तारीचं म्हणजे चिकट पाक आपलं तयार करायचं आहे आपल्याला, म्हणजे तो जास्त मस्त चिकट झाला ना की स्टेबल राहतो आणि आपली माळ जी आहे ना छान कडकच्या कडकच राहते, अजिबात वितळत नाही ती. आता हे छान पाक आपलं वितळलं गेलं आहे, बघू शकता अगदी छान आता ते घट्ट झालेलं आहे. आता थोडंसं हातानं आपण चेक करूया, पण बघू शकता अजिबात आता तार अजून निघत नाही आहे, म्हणजे अजून त्या पाकाला शिजणं गरजेचं आहे. म्हणून अजून 5 मिनटं आपण फास्ट गॅसवर पाक अजून शिजवून घेणार आहोत. आता बऱ्यापैकी पाक झालेला आहे की नाही हे चेक करण्यासाठी इथे मी वाटी घेते आहे. वाटीत थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आता त्या पाण्यात ना चमचाभर आपण पाक टाकायचा आहे. आता जो पाक आहे ना बघू शकता त्या पाण्यातच छान असा गोळा होतो आहे, म्हणजेच आपला पाक मस्तपैकी तयार झालेला आहे. त्याच्यातच गोळा तयार होतो आहे पाण्यातच पाकाचा. आपला पाक जो तयार आहे, आता जो आपण अप्प्याचा पॅन तयार करून ठेवला होता ना, म्हणून अगोदर अप्प्याचा पॅन तयार करायचा आहे, म्हणजे आपला पाक थंड होणार नाही. याआधी आपण त्या पॅनमध्ये साखरेचा पाक टाकायचा आहे. थोड्या थोड्या अंतरावर जितकं मावेल तितकं टाकायचं आहे, आणि छान त्याला आता थंड करत ठेवणार आहोत आपण. आपला पाक थंड व्हायच्या आत आपण सगळे पॅन, किंवा जर अप्पे पॅन नसेल तर छोट्या छोट्या वाट्यांमध्ये सुद्धा तुम्ही काढू शकता, किंवा आईस ट्रे असतो आपला त्याच्यातसुद्धा तुम्ही बनवू शकता. आता ह्या पाकाला आपण रूम टेम्परेचरवरच बाहेरच थंड करत ठेवणार आहोत. अगदी 5-10 मिनिटात फटाफट आपलं पाक जे आहे ना थंड होतं, आणि तूप लावल्यामुळे कसं ना ते आपोआप पॅनला सोडतं
आता मस्तपैकी 5-10 मिनिटात ते थंड झालेलं आहे आणि बघू शकता अतिशय शुभ्र आणि मस्त फटाफट निघतायत असे आपले गाठीमाळ बनून तयार झालेले आहे. बघू शकता अतिशय सुंदर कलर आलेला आहे आणि जसा खडा असतो, जसा डायमंड असतो, तशी आपली गाठीमाळ बनून तयार झालेली आहे. अतिशय सुंदर आणि अगदी साधी सोपी प्रोसेस आहे. तर ह्या प्रोसेसनी तुम्ही जर बनवलात ना, अतिशय सुंदर फटाफट आपली गाठीमाळ बनून तयार होते. आणि ह्या पाडव्याला मस्त डायमंडची गाठीमाळ नक्की तयार करा. आणि जर ही रेसिपी माझी आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका. मित्रमैत्रिणींना शेअर करा, म्हणजे ते सुद्धा या पाडव्याला नक्कीच अशी गाठीमाळ तयार करतील. पुन्हा भेटूया एका छानशा नवीनशा रेसिपीसह. धन्यवाद.